बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केलेली आहे, त्याच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आमच्यासोबत ॲडव्होकेट अखिलेश चौबे जी आहेत. चौबे सर, तक्रार आपण दाखल केलेली आहे रणवीर सिंगच्या विरोधात, नेमकी काय तक्रार आहे? रणवीर सिंगने गुरुवारी त्यांचा सोशल मीडियाचा ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडलवर काही फोटोग्राफ्स पोस्ट केले आहेत. ते फोटोग्राफ त्यांनी कुठच्या तरी मॅगझिनसाठी शूट केले आहेत. ते फोटोग्राफ जर तुम्ही बघितले तर अत्यंत वाईट असे फोटोग्राफ्स आहेत, लग्नावस्थेतले फोटोग्राफ्स आहेत. आणि ते फोटोग्राफ्स बघून कुठच्याही मुलाला, कुठच्याही महिलेला वाईट वाटणार. आज आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रात जे नायक आहेत, जे हिंदी ॲक्टर्स आहेत, लीडिंग ॲक्टर्स आहेत, त्यांना एक आदर्श मानतात लोक. आणि ज्या पद्धतीने हे फोटोग्राफ पोस्ट केले गेले आहेत, त्या पद्धतीने ह्याचा जे घरातले मुलं आहेत त्यांच्यावर वाईट परिणाम होईल. त्यामुळे आम्ही डॉक्टर ललित सॅनच्या माध्यमाने चेंबूर पोलीस स्थानकात आता आम्ही तक्रार केली आहे की रणवीर सिंगच्या अगेन्स्ट IT Act 67 आणि 1292-293 IPC खाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली पाहिजे. जसा राज कुंद्राला अटक केलेलं, तसंच रणवीर सिंगला अटक करून पोलिसांनी लोकांमध्ये एक चांगला मेसेज पाठवला पाहिजे. नेमकं पोलिसांनी काय सांगितलं? कारण आपण सध्या लेखी तक्रार दिलेली आहे, तर FIR दाखल झालेली आहे की अजून व्हायची आहे? नाही, पोलिसांचं असं म्हणणं आहे की ते त्याच्यावर इन्व्हेस्टिगेट करणार. सायबर लॉ इन्वॉल्व आहे म्हणून ते सायबर लॉ जे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून त्यांचं हे घेणार. त्या व्यतिरिक्त जे लीगल त्यांचे लॉ ऑफिसर आहेत त्यांच्याकडून पण ते ह्याच्या या कंप्लेनवर त्यांचा विचारपूस करणार आहे, त्यानंतर FIR करणार. शेवटचा प्रश्न, सोशल मीडियावर आपण पाहिलं तर कुणी उठतो काहीही पोस्ट करतो, तसातला हा प्रकार आहे, तर कुठेतरी निर्बंध आणला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? एकदम आणला पाहिजे. आणि कोणी उठून काय करतो त्याच्या पलीकडे, एखादा अभिनेतेनी काय केलं आहे, एखादा रोल मॉडेलनी काय केलं आहे, तो आपल्या समाजात जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही उद्या नागडे होऊन तुम्ही जर पोस्ट केली तस्वीर तर ते 10 लोक बघतील, 50 लोक बघतील. पण आपला जेव्हा नायक असा करतो तेव्हा त्यांचे जे व्ह्यूअर्स असतात ते मिलियनमध्ये असतात. आज आपले जे मुलं आहेत घरात, प्रत्येक मुलाचा हातात मोबाईल आहे, कारण त्यांच्या एज्युकेशनशी रिलेटेड सर्व काम मोबाईलवरच होत आहेत. आणि त्यांचे हे नायक आहेत, त्यांना जसा कळतो की ह्यांनी फोटो हे केलं आहे तर लगेच ते त्याला फॉलो करतात, त्याला बघतात. आणि ते बघून जी अवस्था त्यांची होत असेल ती वाईट होत असेल म्हणून आम्ही ही तक्रार केली आहे. काय वाटतो, तक्रार आपण केलेली आहे, कारवाई होईल की कोर्टात जावं लागेल? नाही, 100% कारवाई होणार. त्यांच्यावर क्लिअर कट केस मेड आउट होतो आहे, त्यामुळे FIR होऊन त्याच्यावर 100% कारवाई होणार. धन्यवाद. तर हे होते अखिलेश चौबेजी यांचं असं म्हणणं आहे की रणवीर सिंग ह्यांनी जी पोस्ट केलेली आहे ती आक्षेपार्ह आहे, मात्र तो एक आदर्श आहे सर्वसामान्यांचा, किंवा जे तरुण पिढी आहे त्याचा आदर्श आहे, आणि त्यांनी जी काही केलेलं आहे त्याचा फॉलो कदाचित लोक करतील तर एक चुकीचा पायंडा पडेल, म्हणून योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन मंगेशसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी.